नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्या वतीने एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याला महापत्रकार परिषद असं नाव दिलं होतं आणि या पत्रकार परिषदेमध्ये अर्थातच ती पत्रकार परिषद नसून पुन्हा एकदा एका सभेचंच आयोजन केल्यासारखं होतं. जसं मागच्या वेळेला संजय राऊतांनी पत्रकार परिषद म्हणत एक प्रकारची सभाच घेतली, तसंच या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये जे काही राहुल नार्वेकरांनी निर्णयामध्ये म्हटलेलं आहे 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून, ते सगळे कसे खोटे होते, त्या निर्णयामधले मुद्दे जे आहेत ते कसे खोटे होते किंवा त्याच्यामधल्या काय त्रुटी होत्या हे दाखवण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. मग त्याच्यामध्ये असीम सरोदे बोलले आणि त्यानंतर मग इतरसुद्धा लोकांनी आपापली मतं मांडली. स्वतः उद्धव ठाकरे बोलले, अनिल परबांनी वेगवेगळी कागदपत्रं व्हिडिओ दाखवून ते काही मुद्दे जे आहेत ते कसे आपण त्या बाजूने अगदी भक्कम आहोत या बाबतीमध्ये हे सांगण्याचा प्रयत्न केला. आता एक या ठिकाणी विचार मनामध्ये येतो की ही मुळात पत्रकार परिषद जी आहे ती घेण्याची संकल्पना कुणाची आहे? असीम सरोदे हे पहिल्यांदा या ठिकाणी बोलले या पत्रकार परिषदेमध्ये. एक कायदेतज्ज्ञ म्हणून त्यांनी, एक रोहित शर्मा म्हणून कोणी वकील आले होते आणि दुसरे असीम सरोदे. त्यातले असीम सरोदेंनी पहिली भाषणाला सुरुवात केली आणि मग वेगवेगळ्या पद्धतीचे मुद्दे त्यांनी उपस्थित केले. याच असीम सरोदे यांनी मध्यंतरी एका कार्यक्रमामध्ये भाषण करत असताना म्हटलं होतं की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचंसुद्धा विश्लेषण व्हायला पाहिजे. अर्थात सर्वसामान्य माणसंसुद्धा त्याविषयी बोलत असतात, त्यात काही चूक काहीच नाही आहे. पण त्यांचं म्हणणं होतं की काही विचारवंतांनी एकत्र येऊन या संदर्भातलं विश्लेषण केलं पाहिजे की सर्वोच्च न्यायालय जेव्हा काही निर्णय देतो तेव्हा त्यातल्या काही निर्णयांचं आपण विश्लेषण केलं पाहिजे, ते विश्लेषण करून ते पत्रकार परिषद घेऊन लोकांसमोर मांडलं पाहिजे आणि नंतर त्याचा एक अहवाल तयार करायचा, त्या सगळ्या आपल्या जो काय आपण विचार मांडलेला आहे त्याच्या संदर्भातला, आणि तो त्या न्यायाधीशांना पाठवून द्यायचा की बघा असा निर्णय तुम्हाला द्यायला लागेल किंवा असा निर्णय द्यायला हवा होता तुम्ही. ही त्यांची संकल्पना होती, ही त्यांनी मांडली होती काही दिवसांपूर्वी एका सभेमध्ये किंवा एका ठिकाणी कार्यक्रम झाला त्याच्यात. अगदी तीच संकल्पना उद्धव ठाकरेंनी तंतोतंत उचलली आणि तशा पद्धतीची पत्रकार परिषद घेऊन त्या सगळ्या राहुल नार्वेकरांच्या निर्णयाचं विश्लेषण केलं गेलं. सगळे विचारवंत, म्हणजे त्यांनी स्वतःला विचारवंत म्हटलं असावं म्हणून सगळेजण तिथे एकत्र आले आणि त्यांनी त्याचं सगळं विश्लेषण केलं व्हिडिओच्या माध्यमातून, काही वेगवेगळ्या कागदपत्रांच्या माध्यमातून हे सगळं विश्लेषण केलं आणि जनतेच्या न्यायालयामध्ये हे सादर केलं सगळं की बघा हा निर्णय कसा खोटा होता, बनावट होता, आम्ही जे म्हणतोय ते कसं खरं आहे, तेच सत्य आहे. आणि सरोदे पण म्हणाले की उद्धव ठाकरे हे संविधानाच्या बाजूने आहेत म्हणून मी त्यांच्यासोबत आहे, त्यामुळे आपण तिथे का आहोत हे त्यांनी सांगितलं. आणि या सगळ्यातून एक लक्षात आलं की असीम सरोदे यांनी जी काही संकल्पना मांडली होती त्या भाषणात तीच उद्धव ठाकरेंनी उचलली. मी कदाचित असीम सरोदेंचा सल्ला आता नेहमी उद्धव ठाकरे घेत असावेत असो, तर या सगळ्या याच्यामध्ये अनिल परबांनी सांगितलं की आम्ही कशी घटना सादर केली होती, घटनेत जी काही दुरुस्ती झाली 2013 असेल 2018 असेल ती आम्ही निवडणूक आयोगाकडे दिली होती, पण ती काही राहुल नार्वेकरांनी या ठिकाणी दाखवली नाही, निर्णय घेताना त्याचा विचार केला नाही. आणि मग त्यांनी काही कागद जे आहेत ते तिकडे स्क्रीनवर दाखवले की 2013 कसा आम्ही निर्णय घेतला होता, उद्धव ठाकरे कसे पक्षप्रमुख ठरले, मग 2018 सुद्धा ते पक्षप्रमुख ठरले आणि याचे सगळे जे काही कागदपत्र आहेत ती आम्ही निवडणूक आयोगाकडे दिली, त्याची आमच्याकडे पोचपावतीसुद्धा ॲक्नॉलेजमेंटसुद्धा आहे हे त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं. त्यातले व्हिडिओसुद्धा दाखवले की कशी त्यावेळेला उद्धव ठाकरेंची निवड केली. मग त्याच्यामध्ये त्यावेळेला शिवसेनेमध्ये राहुल नार्वेकर होते त्यामुळे त्यांचाही फोटो त्याच्यात दिसत होता, मग त्याला लगेच सर्कल करून हे बघा हे सुद्धा तिथे होते हे दाखवण्याचा प्रयत्न केला. राहुल शेवाळेसुद्धा होते, त्यांचाही फोटो दाखवण्याचा प्रयत्न केला. एकनाथ शिंदे
यांची तेव्हा गटनेता म्हणून निवड झाली, तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पायांना स्पर्श केला, त्यांना पुष्पगुच्छ दिला, तेही दाखवण्यात आलं. म्हणजे हे दाखवण्याचा मागे कारण काय होतं, तर एक सहानुभूती मिळवणं, एक भावनिक वातावरण निर्माण करणं, याच्या पलीकडे काहीच उद्देश नव्हता. हे काय आपण सर्वोच्च न्यायालयात दाखवू शकत नाही की बघा त्या ठिकाणी राहुल नार्वेकर उपस्थित होते, म्हणजेच राहुल नार्वेकर जे आहेत ते आमच्या बाजूने होते. हे काय न्यायालयामध्ये सिद्ध करता येत नाही, पण हे व्हिडिओ दाखवण्यात आले आणि हे सगळं दाखवून हे दाखवण्याचा प्रयत्न केला की राहुल नार्वेकरांनी हे सगळं काहीच बघितलं नाही. राहुल नार्वेकर जर त्यावेळेला 2013 त्या कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित होते, मग ते कसं काय म्हणतात उद्धव ठाकरे पक्षप्रमुख नाहीत. आता राहुल नार्वेकर कोण आहेत, ते एका ट्रिब्युनलचे प्रमुख आहेत, लवादाचे प्रमुख आहेत, ते विधानसभा अध्यक्ष आहेत. त्यांच्यासमोर जेव्हा हा सगळा खटला आलेला आहे तेव्हा काय तुम्ही त्यांना सांगू शकत नाही, तुम्ही होतात ना 2013, मग तुम्हाला सगळं लक्षात असेल, त्या पद्धतीनेच तुम्ही निर्णय घ्या, असं करता येत नाही. तुम्हाला सगळी कागदपत्र द्यावी लागतात, सगळे पुरावे सादर करावे लागतात. आता त्यांचा रोल वेगळा आहे, भूमिका वेगळी आहे त्यांची, याचा विचार करावा लागतो. हे असे बालिश प्रकार करून चालत नाही की तुम्ही तेव्हा होतात, हे बघा तुमचा फोटो दिसतोय, राहुल शेवाळे तेव्हा होते, एकनाथ शिंदे तेव्हा होते, हे करून फार तर भावनिक वातावरण तयार करता येतं. कोर्टात त्यासाठी त्या आधारावर केस चालत नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे, आणि अनिल परबांना तरी लक्षात असलं पाहिजे कारण ते स्वतः ॲडव्होकेट आहेत. तर हे सगळे मुद्दे उपस्थित करण्यात आले आणि त्यानंतर लगेच राहुल नार्वेकरांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सगळी पोलखोल केली की मुळातच हे जे काही 2013 आणि 2018 घटनेबद्दल बोलतायत, ती घटना दुरुस्ती किंवा ती नवीन जी काही घटना तयार केली त्याची कॉपीच दिलेली नाहीये निवडणूक आयोगाकडे. कारण राहुल नार्वेकर म्हणतात मी जेव्हा निवडणूक आयोगाकडे मागितलं की यांच्या घटनेची कॉपी द्या, तेव्हा त्यांनी मला 1999 कॉपी दिली, घटना दुरुस्ती झाल्याची कोणती कॉपी नाही आहे त्यांच्याकडे, असं राहुल नार्वेकर पत्रकार परिषदेत म्हणाले. आणि इथे तर अनिल परब म्हणतात की 2013 कॉपी दिलेली आहे, 2018 कॉपी दिलेली आहे. मग ती जी पत्र दाखवण्यात आली प्रत्यक्ष महापत्रकार परिषदेमध्ये, ती राहुल नार्वेकरांनी आपल्या पत्रकार परिषदेत वाचून दाखवली. आणि त्या पत्रात काय होतं, तर निवडणुकांचे निकाल, पक्षांतर्गत जी निवडणूक झाली, उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाले, इतर सदस्य निवडण्यात आले, की निवडणूक प्रक्रिया कशी पार पडली, ती सगळी माहिती आणि नवीन निवडून आलेली जी काय कार्यकारिणी आहे त्याची यादी, हे सगळं निवडणूक आयोगाकडे दिलेलं आहे. पण राहुल नार्वेकरांचं म्हणणं आहे याच्यामध्ये कुठेही संविधानात काय दुरुस्ती केली, घटना दुरुस्ती केली, आमची आता ही घटना असेल, हे सदस्य असतील, असं कुठेही त्यात म्हटलेलं नाही. ही फक्त इलेक्शनची माहिती, आमचं जे काय पक्षांतर्गत जे काय निवडणूक झाली त्याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आलेली आहे. आणि त्यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की अनिल परबांनी हे सगळे कागद तिथे दाखवले, स्क्रीनवर दाखवले, तारखा सांगितल्या, पण एकदाही ते पत्र वाचून दाखवलं नाही. आणि ते बरोबरच आहे, अनिल परबांनी ते पत्र वाचून दाखवलं नाही, राहुल नार्वेकरांनी मात्र ते पूर्ण पत्र वाचून दाखवलं आणि त्याच्यामध्ये कुठेही संविधानात आम्ही हा बदल केलेला आहे, ही घटना दुरुस्ती केलेली, आता ही आमची नवीन घटना आहे, हे कुठेही म्हटलेलं नाही, फक्त इलेक्शनची माहिती दिली आहे. म्हणजे एक प्रकारे अनिल परबांनी जी काही लोकांसमोर मांडलं त्याची पोलखोल राहुल नार्वेकरांनी केली, बाकीची माहिती त्यांनी दिली की कोणत्या आधारावर आपण हा निर्णय घेतला. त्यांनी हे सुद्धा स्पष्ट केलं की सर्वोच्च न्यायालयाने जी प्रतोदाची नियुक्ती आहे त्याच्यावर जो मुद्दा उपस्थित केला तो काय होता हे वाचून दाखवलेलं आहे, त्याच्यात कोणत्या पानावर आहे, कोणत्या परिच्छेदामध्ये आहे हे ते सांगतायत. की त्यावेळेला उपाध्यक्ष म्हणून झिरवळ जे होते त्यांच्यासमोर जी नावं आली, सुनील प्रभूंना प्रतोद करा, गटनेता म्हणून अजय चौधरींना करा, ते त्यांनी मान्य केलं. कारण त्यावेळेला दुसरा कोणताही व्यक्ती तिथे आला नव्हता की आमच्या अमुक व्यक्तीला सुद्धा प्रतोद करा, शिवसेनेतर्फे फक्त ही दोन नावंच आली, म्हणून झिरवळांनी त्याला मान्यता दिली. आणि जेव्हा राहुल नार्वेकर होते त्यावेळेला जी काही नावं आली ती म्हणजे एकनाथ शिंदेना गटनेता म्हणून नियुक्त करा आणि गोगावलेंना प्रतोद म्हणून नियुक्त करा. आणि तेव्हा राहुल नार्वेकरांनी प्रतोद म्हणून गोगावलेंची नियुक्ती केली.
आणि एकनाथ शिंदे गटनेता ठरले, पण सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की असं चालणार नाही, या दोघांमध्ये वाद आहेत, दोन वेगवेगळे गट आहेत, अशा वेळेला तुम्हाला खरा राजकीयपेक्षा कोणता आहे हे तुम्हाला ठरवायला पाहिजे आधी, आणि मगच यांना हा निर्णय तुम्ही देऊ शकता की प्रतोद कोण आहे किंवा गटनेता कोण आहे. आणि ते राजकीय पक्ष ठरवण्यासाठी तुम्हाला तीन निकषांचा त्या ठिकाणी विचार करावा लागेल. आणि ते तीन निकष कोणते आहेत, तर त्या पक्षाची घटना कोणती आहे, त्यातलं एकंदरीत संघटनात्मक रचना काय आहे त्या पक्षाची, म्हणजे कोण अध्यक्ष आहे, कोण उपाध्यक्ष आहे, वगैरे वगैरे. आणि तिसरा घटक म्हणजे विधिमंडळातलं बहुमत काय आहे त्यांना. ते या तीन गोष्टींचा विचार करून निर्णय द्या. आणि म्हणून मी या तीन गोष्टींचा विचार केला, त्याच्यात घटनेचा विचार केला, तेव्हा घटना मला मिळाली ती 1999 ची. कारण जर घटना दुरुस्ती झाली आहे तर ती घटना दुरुस्ती त्यांच्याकडे नाही, स्वतः निवडणूक आयोगाने म्हटलं आमच्याकडे अशी कोणती घटना दुरुस्ती नाही. आणि अनिल परब म्हणतात आम्ही घटना दुरुस्ती केली, त्याचे हे अमुक अमुक कागद आहेत, पण त्या कागदपत्रांमध्ये फक्त इलेक्शनची माहिती आहे असा राहुल नार्वेकरांचा दावा आहे. तेव्हा हे सगळं जे आहे ते जनतेसमोर स्पष्ट झालं. आता जनता काय ठरवेल ते माहिती नाही पुढे. मुळातच प्रश्न हा होता की अशा पद्धतीचा अतिशहाणपणा करण्याची गरज काय. तुम्ही एकदा राहुल नार्वेकरांनी निर्णय दिल्यावर काय ठरवलं होतं की आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार, कारण सर्वोच्च न्यायालयाने जबाबदारी कोणावर दिली, राहुल नार्वेकरांवर दिली. तुम्हाला राहुल नार्वेकरांचा निर्णय पसंत नाही, तो चुकलेला आहे, तो दबावाखाली आहे असं तुम्हाला वाटतंय, आणि त्यावर तुमचे काही जे काही मतं आहेत, जे तुमच्याकडे पुरावे आहेत की कसे त्यांनी निर्णय चुकीचे दिले, त्यासाठी तुम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलेलात. मग सर्वोच्च न्यायालयात जर तुम्हाला न्याय मिळणार आहे की तिथे अपेक्षा आहे, तर मग तिथे जाण्याच्या आधीच, तिथे काय युक्तिवाद होण्याच्या आधीच तुम्ही जनतेच्या न्यायालयात कशाला गेलात, काय गरज आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालय जे आहे ते मूर्ख आहे, त्यांच्यासमोर याचिका ठेवायची आणि जाऊन जनतेच्या न्यायालयात सगळे पुरावे देत बसायचं, याला काहीच अर्थ नसतो. कोर्टामध्ये ज्या बाबी होत असतात त्याकडे सर्वसामान्य जनता जी आहे ती बारकाईने पाहत नसते. एखाद्या घटनेची असते की जसं आता निर्भया प्रकरण झालं, लोकांची इच्छा होती की या गुन्हेगारांना फाशी शिक्षा व्हावी, तात्काळ कठोरात कठोर शिक्षा व्हावी, त्यामुळे त्यांचं त्या गोष्टीकडे लक्ष असतं. पण ते अगदी रोजच्या रोज सुनावणीतल्या प्रत्येक घटक, प्रत्येक युक्तिवाद हा तपासत बसत नाहीत सर्वसामान्य लोक. काही वकिलीचा अभ्यास करणारे, काही वकील किंवा काही प्रत्यक्ष त्याच्यातले सहभागी असलेले लोक, हेच त्याचं अगदी डे टू डे जे काही चाललेलं असतं सुनावणी ती बघत असतात. बाकीच्या सर्वसामान्य जनतेला काही पडलेलं नसतं. त्यामुळे कोर्टात जे मामले होत असतात, ज्या काही केसेस होतात, त्या कोर्टापुरत्याच असतात. निकाल आला की लोकांना कळतं बा हा याला फाशी झाली किंवा याला तुरुंगात टाकलं, याच्याविरुद्ध केस झाली, आरोप सिद्ध झाले, आरोपपत्र दाखल झालं, याला तुरुंगात नेणार आहेत, या सगळ्या एवढ्यापुरतंच लोकांना अपेक्षा असते. प्रत्येक गोष्टीची, बारीक सारीक गोष्टींची, अगदी त्यातले कुठले कुठले कायदे आहेत, कुठली कलम आहेत, त्या आधीचा रेफरन्स काय होता, या सगळ्या गोष्टी लोकांना अजिबात गरज नसते त्याची. पण त्या मांडण्याचा प्रयत्न तुम्ही केलात, जे कोर्टात झालं असतं आणि ते लोकांपर्यंत पोचलंही नसतं किंवा फारशा लोकांनी त्याची चर्चाही केली नसती, ते तुम्ही चव्हाट्यावर आणून ठेवलं. म्हणजे आपण घरामध्ये एखादा गोड पदार्थ आणला तर तो शेजारच्यांना दिसावा म्हणून जर उघड्यावर ठेवून दिला बशीमध्ये तर त्याला मुंगे येणारच, तो बंदच करून ठेवायचा असतो. आणि फक्त सांगू शकता तुम्ही की आम्ही गोड पदार्थ आणलेला आहे, पण तो डब्यामध्येच बंद असलेला चांगला असतो. म्हणजे कोर्टात जे काही होतं ते कोर्टातच चांगलं असतं. त्याची बाहेर चव्हाट्यावर चर्चा करायला सुरुवात केली आणि जनतेचं न्यायालय उभारायचा प्रयत्न केला तर आपलीच पोलखोल होण्याची शक्यता असते. आणि तेच आज झालं. आणि एक प्रकारे उद्धव ठाकरेंच्या गटाने पायावर धोंडा मारून घेतला. आता सर्वोच्च न्यायालयामध्ये तुम्ही काय सांगणार आहात, हेच मुद्दे घेऊन सर्वोच्च न्यायालयात जाणार राहुल नार्वेकर, तेच मुद्दे घेऊन सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. आणखी वेळ आहे सर्वोच्च न्यायालयात, आणखी कधी आता ती केस लागेल, काय होईल, काही दिवसांचा अवधी होता, तिथे जे काय झालं असतं ते पुढे झालं असतं. पण तुम्ही आधीच सगळा न्याय देऊन टाकलात, न्याय मागण्याचा प्रयत्न केला जनतेसमोर, त्याची अजिबात गरज नव्हती. पण शेवटी सरोदेंसारखे वकील तुमचे सल्लागार आहेत असंच दिसतंय, कारण त्यांची अपेक्षा आहे की असा न्यायालयाने निर्णय दिला की लगेच विश्लेषण करा
जनतेसमोर मांडा, ते मांडलं आणि त्याचे परिणाम आता काय होणार ते दिसत आहेत. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.